इंधन दरवाढी विरोधात नाशिकच्या सटाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बैलगाडी मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. मोर्चाच्या पुढे स्कूटरवर गॅस सिलेंडर ठेवून इंधन दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र राणा पवार. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला. पारंपरिक नैसर्गिक इंधन म्हणून ओळख असलेल्या गायीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या हातात घेऊन हा निषेध नोंदवण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीनं बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकाश आंबेडकर सध्या आयसीयूमध्ये आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढचे 3 महिने ते राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सारथी संस्थेला निधी देण्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झालेत. सारथी संस्थेला ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर राज्य सरकारनं 1000 कोटींची मदत द्यावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली. मुंबई महापालिका प्रशासनाच्या अग्निसुरक्षा शुल्क वसुली प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केल्यानं पालिका प्रशासन नरमलं. पालिका प्रशासन 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर दरानं अग्निसुरक्षा शुल्क आकारणार होतं, पण ही शुल्क वाढ थांबवण्यात आली. देवाच्या आळंदीमध्ये माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं. पायीवारी सोहळा असता तर आजच्या दिवशी नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान हे पार पडलं असतं. मात्र कोरोनामुळे पायीवारी सोहळा नसल्यानं नीरेचं पाणी आणून संजीवन समाधी मंदिरातच हे स्नान पार पडलं. परभणीमध्ये पावसाचं आगमन झालंय. मागच्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटानं खरीपाचा हंगाम वाया जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. पण आता अनेक भागात चांगला पाऊस झालाय आणि त्यामुळे बळीराजा सुखावलाय. नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं महापालिकेच्या सर्व दाव्यांची पोलखोल झाली आहे. पावसामुळे श्रीकृष्णानगर, बेसा, पडोळे चौक, मनीषनगर, आरयूबी भागामध्ये पाणी साचलं होतं. रस्त्यावरच्या गुडघ्या एवढा पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. सर्व परिसर जलमय झाल्यानं तलावसदृश परिस्थिती दिसत होती. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोड नाचताना दिसू लागले. बावडा इथल्या काकडे वस्ती हे मनमोहक दृश्य पाहायला मिळालं. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. आकाशामध्ये काळेकुट्ट ढग दाटून आले आणि पाऊस पडण्याचं वातावरण झालं असताना पिसारा फुलवून मोरालाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे